मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू. मला काय अर्थ नाही ना, मी येत जाईन, भेटत जाईन, आपण खायला जाऊ, बाहेर जेवायला जाऊ. कालच मी वडा भात खाल्ला ना, कालच खाल्लाय. हा लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खूप अपेक्षा आहे इतर पक्षांच्या तुलनेत, आणि त्यांना करा मतदान. माझ्याकडे फक्त अपेक्षा ठेवा. जेव्हा तुम्ही तिकीटचं वाटप करणार, काय तुम्ही मनात असं ठरवलं की इतकी महिलांना आपण तिकीट द्यावं असं तुमचं काही असं आहे का? नाही असं काही नाहीये, असं काही नाहीये. पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे जिथे असेल ना, निवडून येण्यासारखं असेल तिकडे ह्या निश्चित गोष्टी करू, म्हणजे त्याचा काय प्रश्नच आहे. 288 बघा, मी तुम्हाला सांगतो, 2009 साली आम्ही जवळपास 230 ते 240 जागा आम्ही लढवल्या होत्या, आणि 2009 ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे 225 च्या आसपास आम्ही जागा लढू, 225 च्या आसपास. आत्ताच सांगू, सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आत्ता, असं थोडी राजकारण असतो. मला काही देणं घेणं नाही त्या गोष्टींची, मला माझ्या पक्षाची देणं घेणं. मी पुन्हा पुन्हा सांगितलं ना, राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा, आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला. अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची, त्याच्या सीट नाही यायच्या, त्याला एक काळ जावा लागतो, त्याला एक वेळ जावा लागतो, कळलं का? कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं. तुम्ही युट्यूबवाल्यात का? कारण युट्यूब उभं राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या. हो मला सांगतात, हो जास्ती खरं बोलू नका. अमित नाही बाकीचे सगळे सांगतात. नाही आता म्हणजे काय असतं, सुधरायचं एक वय निघून जातं आणि बिघडायचं एक वय निघून जातं. युथचा अर्थ सांग मला. युथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा हे कोण आहेत बाहेर जे आहेत ते म्हातारे आहेत. अदरवाईज पण आपण बघतो काँग्रेस मध्ये सुद्धा आपण बघितलंय की युवांचा पक्ष म्हणून काँग्रेसला संबोधलं जातं, पण असं काही दिसत नाही. तिथे पण अबाउट 50 सगळे आहेत. यू आर गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला. माझी तर इच्छा आहे माझी, आता नागपूर सारख्या शहरामधनं अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत, माझ्या बरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्याबरोबर काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत, आणि ते ह्या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर आले, कळलं का? कारण उघडपणे सांगू, मी एकदा मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना, ह्याला काढायचा ह्याला घ्यायचा वगैरे, मला एकदा बसवाल. अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला, चला आता बस झाली. आम्ही